नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे एकूण मतदान एवढे झाले. नवापूरचा बाजार कोणाच्या नावाने होतो, गावित परिवाराच्या की नाईक परिवाराच्या, याकडे सर्वांचं लक्ष लागून आमदार शिरीष कुमार नाईक, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली. नवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 या दरम्यान मतदान शांततेत पार पडले. नवापूरसह विसरवाडी व खांडबारा या 3 मतदान केंद्रावर 97.66% मतदान झाले. मतदान नवापूर येथील मार्च शिक्षण संस्था संचलित आदर्श प्राथमिक शाळा, विसरवाडी व खांडबारा येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रावर मतदान झाले. मतदानाला सुरुवात सकाळी 8 वाजेपासून करण्यात आली. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत मतदानाला अल्प प्रतिसाद होता, मात्र सकाळी 11 वाजेपासून मतदार राजाने आपले मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शीतल महाले, प्रकाश खैरनार लक्ष ठेवून होते. यात भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावित, माजी नगरसेवक गिरीश गावित, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मधुकर नाईक, माजी नगराध्यक्ष दामो बिराडे, सरला वसावे, डॉक्टर नचिकेत नाईक, जालमसिंग गावित सह आदींनी मतदान केले. मतदार राजाने भर उन्हातही आपला मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व विसरवाडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शिरीष कुमार नाईक, भाजपाचे तालुका अध्यक्ष भारत गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदा गावित परिवार बाजी मारता की नाईक परिवार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. मतदान. नवापूर मतदान केंद्रावर सोसायटी मतदान 94 पैकी 93, ग्रामपंचायत 405 पैकी 392, व्यापारी 80 पैकी 77. विसरवाडी मतदान केंद्रावर सोसायटी 107 पैकी 107, ग्रामपंचायत 401 पैकी 393. खांडबारा मतदान केंद्रावर सोसायटी 84 पैकी 84, ग्रामपंचायत 288 पैकी 279 इतके मतदान सायंकाळी 5 पर्यंत झाले. तीनही मतदान केंद्रावर एकूण 1459 मतदानापैकी 1425 मतदारांनी मतदान केले. एकंदरीत 97.66% मतदान झाले. मतमोजणी उद्या होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया उद्या सकाळी तारीख 29 रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरुवात होईल. नवापूर येथील मार्च शिक्षण संस्था संचलित आदर्श प्राथमिक शाळेत होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शीतल महाले यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.